तुम्ही जे काही आदर्श गाव काही चळवळ सुरू केली होती त्या चळवळीची आज राज्यभर काय परिस्थिती आहे? हा व्हेरी गुड. मी 2008 मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना ते आदरणीय अण्णा आणि बाळासाहेब थोरात साहेब यांनी मला आदर्श गाव योजनेचा मला फोन आला का राज्याची जबाबदारी घ्या. मग मुंबईला गेलो आणि त्यांनी खूप चांगला 2010 शासन निर्णय केला. आज पुण्याला ऑफिस महाराष्ट्रामध्ये 100 गावात खूप सुंदर काम झालेलं आहे. त्यातल्या 25 गावांचा आता 2 वर्षे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने सामाजिक आणि आर्थिक मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आता लवकरच येणार आहे. आणि ते मॉडेल हिवरे बाजार ती 25 गावं काय झालं तर त्यात आता विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये गुरलोली नावाचं गाव आहे कुरखोडा तालुक्यात का ज्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 20 जवान त्या ब्लास्टमध्ये गेले होते तेच गाव गुरनोली त्याच्या बॉर्डवर झालं. रात्री मला तिथले SP कलेक्टरही म्हणले की बघ तुम्ही नक्षलाईट एरियात जाऊ नका. पण आम्ही रात्री 1 वाजता ग्रामसभा केली होती का शेवटी ते माणसं आहेत आपणही माणसं आहेत आणि आपला हेतू क्लिअर होता. आम्ही आमचं नेटवर्क ऑफ आज ते गुरनोली एक मॉडेल गाव झालेलं गडचिरोलीत. दुसरं कोठोडा गाव आहे यवतमाळमध्ये का ज्या यवतमाळमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यावेळी राष्ट्रपती प्रधानमंत्री गेले होते आणि 2010 त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब त्या गावाला व्हिजिट द्यायला गेले होते. स्वतः विलासराव देशमुख साहेब आणि यांनी आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि माझा संजय पोपटराव आपल्याला तिथं काय करता येईल का ते गाव आम्ही दत्तक घेतलं. 100% आदिवासी गाव आहे. आज त्या गावात गेली 6 वर्ष झाले एकही आत्महत्या नाही. त्या 68 महिलांनी पुढाकार घेतला. त्यांचं प्रशिक्षण हिवरे बाजारला आम्ही केलं आणि इतकं सुंदर झालं की आज त्या गावामध्ये त्यांनी स्वतःची 5 लाखाची स्पर्धा परीक्षेची लायब्ररी सुरू केलेली. पुन्हा आपण पाहिलं की लातूरमध्ये मिरजेऊन पाणी आलं कशाने रेल्वेने. त्याच वेळेस दवणगाव नावाचं गाव आहे रेणापूरमध्ये जवळ आहे लातूरपासून ते गाव सुद्धा तेच पाणी पिलं आणि आता तिथं सपाट गाव आहे तिथं कंपार्टमेंट बंडिंग इतकं छान काम झालं का त्या गावाला टँकर बंद झाले पाण्याची समस्या बंद झाली. आणि एवढंच नाही तर आपल्याकडे इतरही गावं असे सांगणारे आंबेगाव आहे आंबेगाव तालुक्यामध्ये भागरे नावाचं गाव आहे एकदम दुष्काळी पाणी नाही तिथं एकदम मॉडेल गाव झालेलं तिथे म्हणून अशी विदर्भ मरा 25 गाव छान झालेली.